विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधलं प्रकरण दुसरं आपण सुरू केलेलं आहे। दुसऱ्या प्रकरणाचं नाव आपण इथं लिहिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यालाच मराठीमध्ये आपण वर्ग समीकरणे म्हणतो। आणि या वर्ग समीकरणामध्ये जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अवयव पद्धतीनं वर्ग समीकरण सोडवायचं। म्हणजे आता प्रश्न असं दिलेला असतोय, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच अवयव पद्धत। फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच अवयव पद्धत। अवयव पद्धतीनं सोडवायचं आहे। आणि मग आपल्याला एक उदाहरण इथं दिलेलं आहे, 5m² - 22m - 15 = 0। आता हे अशा पद्धतीचं आहे की इथं या एम स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे, तो 5 आहे, म्हणजे 1 व्यतिरिक्त आहे। मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अजून एक उदाहरण मी सोडवून दिलेलं आहे, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचं स्टँडर्ड फॉर्म हे सगळं मी सांगितलेलं आहे। तर तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतोय, ती पण तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक सलग असा हा चॅप्टर समजायला सोपं जाईल। यामध्ये ax² + bx + c = 0, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, अँड हिअर A इज वन ऑर अदर नंबर। एक किंवा दुसरी कुठलीही संख्या असेल तर या एचा आणि ही जी लास्टची संख्या आहे शेवटची, यांचा गुणाकार करायचा, यांचा गुणाकार करायचा असतो। म्हणजे आता इथं बघा, इथं 5 आहे, 5m² - 22m - 15 = 0। आणि मग यामध्ये आपण इथं अशी एक उभी रेष घ्यायची, इथं 5 5 and -15, 5 into -15 = -75। आता ह्या -75 चे अवयव पाडायचे, अवयव शोधायचे आहेत। मग आता 75 गुणाकार येणाऱ्या संख्या मला एक माहीत आहे, त्या दोन संख्या मी लिहितो, 1 × 75, 75 × 75। दुसरं असेल 25 × 3, 25 × 75। आता यामध्ये घ्यायचं कोणतं, तर या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 22 आली पाहिजे, 22। आणि मग आता जर आपण इथं 75 × 1 केलं तर याची बेरीज किंवा वजाबाकी 22 येत नाही, परंतु 25 आणि 3 ची जर बेरीज किंवा वजाबाकी, बेरीज आली 28 आणि वजाबाकी आली 22, म्हणजे यातला हा अंक येतोय, म्हणजे आपण ही जोडी घ्यायची आहे, 25 आणखी 3। लक्षात येते का, ही जोडी का घ्यायची, तर या दोन संख्येची बेरीज किंवा वजाबाकी या मधल्या पदाबरोबर आली पाहिजे। आणि मग यातला जो मोठा अंक आहे, या मोठ्या अंकाला या पदाचं चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे मायनस। आता या दोघांचा गुणाकार मायनस आला पाहिजे, म्हणजे इथं मायनस असेल तर इथं प्लस आलं पाहिजे, म्हणजे मायनस प्लस गुणाकार येतो तो मायनस येतो। आणि या दोघांची जर बेरीज केली, म्हणजे -25 + 3 = -22, म्हणजे हे मधल्या पदाबरोबर। आणि म्हणून आपण काय करायचं, -25 आणखी +3 या संख्या घ्यायच्या आहेत, त्या इथं लिहायच्या आहेत, 5m² स्क्वेअरचं पद आहे ते तसंच ठेवायचं, आणि याच्या ऐवजी हे लिहायचं आहे, म्हणजे -25m + 3m - 15 = 0। आता यामध्ये हे एक आणखी हे एक अशी जोडी तयार होते, यामधून कॉमन येते, बघा इथं 5 आहे, इथं 25 आहे, म्हणजे या दोघांच्यामधून 5 कॉमन येईल, एम स्क्वेअर आहे, एम आहे, म्हणजे या दोघांच्यामधून पण एम कॉमन येईल, यामध्ये राहिला एम मायनस, 25 / 5 म्हणजे 5, m / m 1 म्हणजे m - 5, प्लस इथं m आहे पण इथं m नाही,
त्यामुळे या दोघांच्यामध्ये एम कॉमन घेऊ शकणार नाही, पण इथं 3 आहे आणि इथं 15 आहे. 3 म्हणजे 1 गुणिले 3 आणि 15 म्हणजे 3 गुणिले 5, म्हणजे या दोघांच्यामध्ये हे कॉमन आहे 3, आणि म्हणून मी इथं 3 कॉमन घेतो. इथं राहिला एम -15/3 5 = 0. 2 कंस समान आलेले आहेत, त्यामध्ये आपण एम मायनस 5 हा 1 कंस घेतला, आणखीन 5m+ हा 3 हा 1 कंस घेतला. 2 कंसांचा गुणाकार आपल्याला इथं 0 आलेला आहे असं सांगितलेलं आहे. पाठीमागच्या वेळेला पण मी सांगितलं आहे की या 2 कंसापैकी 1 कंस कोणता तरी 0 असला पाहिजे, तेव्हाच या 2 कंसांचा गुणाकार 0 होऊ शकतो. आणि म्हणून मग इथं आपण असं घेऊ शकतो m-5 = 0 ऑर 5m+3 = 0. m = 0+0+5 ऑर 5m = -3. देअरफॉर m = 5 ऑर m = -3/5 म्हणजे आपल्याला सोल्युशन इथं मिळालं. याचे फॅक्टरायझेशन पद्धतीनं सोडवल्यानंतर आपल्याला मिळाला 5 and -3/5 या किमती आपल्याला मिळतील. इथं तुम्ही लिहू शकता सोल्युशन 5 and -3/5 are the roots of given quadratic equation. असं तुम्ही शेवटचं एक वाक्य लिहू शकता. दुसरं उदाहरण p² + 9p + 20 = 0 याचं आपण आता उत्तर. आता यामध्ये पहिली स्टेप p² + 9p + 20 = 0. पाठीमागच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं तसं की या हे जे चल आहे व्हेरिएबल p² चा कोएफिशियंट 1 आहे, इथं 1 आहे, आणि 1 आणि हे जे तिसरं पद आहे यांचा गुणाकार म्हणजेच 20 * 1 = 20 आणि याचे आपल्याला काय करायचे आहेत, अवयव काढायचे आहेत. आता 20 चे अवयव येणार 4 * 5, 10 * 2, 20 × 1 = 20. अजून काय असतील तर बघा. आता यामध्ये ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, अशा 3 जोड्या मिळालेल्या आहेत. यापैकी कोणती जोडी घ्यायची, तर ते मधल्या पदावर अवलंबून असतं. काय असतं तर या 2 संख्या मिळालेल्या आहेत, या 2 संख्यांपैकी बेरीज किंवा गुणाकार या दोघांचा मधल्या पदाबरोबर आला पाहिजे. म्हणजे कसं, तर 10 आणि 2 ची बेरीज आली 12 आणि वजाबाकी आली 8, येते का इथं 9? येत नाही, म्हणजे हे नको आहे. 20 चा पण येणार नाही, पण 4 आणि 5 ची बेरीज येते 9, मधलं पद आहे 9, आणि म्हणून मग इथं लिहायचं 4 आणि इथं लिहायचं 5. यामध्ये एक अट अशी असते की मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह प्लस दोघांचा गुणाकार प्लस आला पाहिजे, प्लस दोघांची बेरीज आते येते 9, आणि म्हणून मग p² + आता हे लिहायचं आहे आपल्याला 4p + 5p + 20 = 0. याचे गट पाडूया. यामध्ये p² आहे, इथं 4p आहे, म्हणजे इथं पण p आहे, दोघांच्यामधून p कॉमन येईल. या p² / p रिमेन p, इथं p राहिलेला आहे, प्लस 4p / p राहिले 4, प्लस इथं p आहे पण इथं p नाही या पदाला, त्यामुळे p कॉमन घेऊ शकत नाही आपण. मग आता काय राहिलं, इथं 5 आहे, इथं 20 आहे, 5 आणि 20 मध्ये 5 कॉमन घेऊ शकतो, राहिला p प्लस 4, 20 ला या 5 ने भागायचं आहे, 5 × 20, p + 4 हा 1 कंस, आणखीन हे p, आणखीन हे अधिक 5,
म्हणजे हे इथं पी प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे, म्हणजेच यापैकी हा एक कंस तरी शून्य असला पाहिजे किंवा हा तरी एक कंस शून्य असला पाहिजे. पी प्लस फोर इज इक्वल टू झिरो ऑर पी प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, पी इज इक्वल टू मायनस फोर ऑर पी इज इक्वल टू मायनस फाईव्ह. आणि सोल्यूशन याचं म्हणून मायनस फोर अँड मायनस फाईव्ह आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, असं तुम्ही यामध्ये उत्तर लिहू शकता. हे दोन किंवा तीन गुणांसाठी आपल्या एस एस सी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उदाहरण विचारलं जातं. तिसरं उदाहरण घेतोय आपण फॅक्टरायझेशन किंवा फॅक्टरायझेशन मेथडमधलं तिसरं उदाहरण, थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू झिरो. आता यामध्ये आपल्याला इथं काय केलेलं आहे, थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू झिरो. आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त दिलेलं जे इक्वेशन आहे थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स हे दिलेलं आहे, दुसरं पद दिलं आहे, पण हे जी स्थिर संख्या आहे स्थिरांक आहे तो दिलेला नाही, आणि त्यामुळं काही गडबडून जायची गरज नाही. आपल्याला ही जरी स्थिर संख्या दिली नसेल तरी आपण या एक्सची किंमत काढू शकतो. आपला नियम असा आहे की यामध्ये ए इज नॉट इक्वल टू झिरो, फक्त ए हा शून्य नको आहे, ए शून्य नको आहे, बाकीचा बी आणि सी जरी शून्य असेल तरी चालू शकतो. आणि म्हणून मग आपण आता इथं काय करायचं आहे, थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू झिरो, तिसरं पद नाही, त्यामुळे या दोघांच्या मधूनच आपण काय करायचं आहे, कॉमन घ्यायचं आहे. इथं थ्री आहे, इथं फाईव्ह आहे, तीन आणि पाचमध्ये एकच कॉमन आहे, आणि एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इथं राहिला थ्री एक्स प्लस फाईव्ह एक्समधला एक्स कॉमन घेतला म्हणजे इथं राहिला फक्त फाईव्ह इज इक्वल टू झिरो. आता ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे, या दोन संख्येचा गुणाकार शून्य येतो. कधी शून्य येतो, तर या दोन संख्येपैकी एक संख्या कुठली तरी शून्य पाहिजे, आणि म्हणून मग आपण एक्स इज इक्वल टू झिरो ऑर थ्री एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, एक्स इज इक्वल टू झिरो ऑर थ्री एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह. आर एच एसला घेतला, या बाजूला घेतला राईट हँड साईडला, तर प्लस फाईव्हचं मायनस फाईव्ह. Therefore, x is equal to 0 or x is equal to minus 5. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेलं तर डिवाइड होईल 3, म्हणजे आपल्याला इथं एक्सची किंमत शून्य आणि एक्सची किंमत मायनस थ्री मायनस फाईव्ह अपॉन थ्री, आणि म्हणून मग इथं लिहायचं सोल्यूशन आन्सर 0 अँड मायनस फाईव्ह अपॉन थ्री आर the roots of given quadratic equation.